बॉश सर्विस आता आपल्या संगमनेर मधील ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस मध्ये सुसज्ज जागा अत्याधुनिक तंत्रज्ञान कार रिपेअर व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग डेंटिंग पेंटिंग एसी रिपेअर स्पेअर पार्ट्स फोम वॉश ऑइल चेंज इंजिन सर्विस ब्रेक सर्विस बॅटरी सर्विस लाईट सर्विस आणि कोड स्कॅनर ठिकाण ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस समनापूर गणपती मंदिरासमोर संगमनेर लोणी रोड संगमनेर संपर्क 72 18 18 18 49 काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानातील यात्रेसाठी पाथर्डे तालुक्यातील काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते रवाना झालेत. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे डॉक्टर दीपक देशमुख हुमायून आतार युवासेनेचे सचिन नागापुरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवारी सकाळी पाथर्डे शहरातून खासगी बसनं रवाना झालेत. या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान दराडे यांनी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात महाराष्ट्र सोळा 17 दिवस ही यात्रा होती आणि आता ही शेवटच्या टप्प्यात आहे आणि त्या शेवटच्या टप्प्यातच्या यात्रेत त्यांच्याबरोबर दोन पावलं चालण्यासाठी आम्ही सर्वजण पाथर्डे तालुका शहरातील सर्व त्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर भाई यांनी खरंच कारण या मुलांना एकत्र आणणं आणि या यात्रेत सहभागी होणं एवढं सोपं नाही परंतु त्यांच्या प्रयत्नानं त्यांच्या तळमळीनं आज सर्वजण आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्या यात्रेत सहभागी होण्यासाठी जात आहोत. विशेष गोष्ट म्हणजे डॉक्टर देशमुख यांचंही खूप म्हणजे अभिनंदन करीन की डॉक्टरांचं शेड्यूल एवढं बिझी असून सुद्धा कुठंतरी एक मनात एक भावना आहे की डॉक्टर बोलताना बोलते की ह्या भारतात काहीतरी वेगळं घडतं आहे एक क्रांती घडू राहिली त्याच्यात आपण सहभागी असलं पाहिजे काहीतरी चांगलं घडतं आहे. आज जे या देशामध्ये विष काढण्याचं काम चालू आहे गेले 2014 पासून आणि ते अतिशय लोकांमध्ये सगळ्या भेद करण्याचं काम चालू आहे याच्यात कुठंतरी एक प्रेमाचं कुठंतरी एक आपलं आपण प्रेमाने आपण ह्या देशात राहिलो पाहिजे. त्यामुळे राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे ना भूतो ना भविष्यात असा पाठिंबा त्यांना ह्या पूर्ण देशामध्ये मिळत आहे महाराष्ट्रामध्ये मिळत आहे आणि ती आता लोकांची यात्रा झाली आहे ती आता काय राहुल गांधीची यात्रा झाली नाही ती आता सामान्य लोकांची यात्रा झालेली आहे. 30% 28% तीव्र जातीवाद करणारी शक्ती एकीकडं आणि 70% जे सर्वसमावेशक असणारे लोक एकीकडं आणि परंतु त्यांचे विचार विभागलेले होते आज त्या 70% लोकांनी फक्त ह्या सहभाग जरी नोंदवला किंवा याला शुभेच्छा जरी दिल्या तरी ह्या देशामध्ये क्रांती निश्चित घडल. राहुलजी गांधी खासदार यांनी जी भारत जोडो यात्रा सुरू केली तसं पाहता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त त्यांना उत्साह मिळतो आहे. आपला प्रत्येक माणूस त्यांची भेट घेतो आणि जे लोक म्हणायचे यांना काही कळत नाही त्यांना काही कळत नाही अहो ते माणूस 4 उठते आणि 9:30-10 झोपते तो माणूस आज पायी पायी चालतो आहे आणि खरं पाहिलं तर त्यांची परंपरा आहे. आज पाथर्डी तालुका शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांचा मिळून ह्या भारत जोडोला सगळ्यांनी आज जे चालले ते आपले सगळ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि निश्चित ह्या भारत जोडोमध्ये काहीतरी जादू होणार आहे आणि राहुलजी यांचा निश्चित विजय होणार आहे. पाहतो आपण आता म्हातारे कोतारे लहान लेकरं स्वतः येते पायी चालते आपले मागच्या वेळेस आमचे आदित्य साहेब त्यांच्याबरोबर आले सर्व सुप्रियाताई आल्या पूर्ण महाविकास आघाडी त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांची यात्रा सफल हो असे मी पाथर्डी तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो. मी सर्व पाथर्डीकरांचे आभार मानतो विशेषतः शिवसेनेचे आमचे तालुकाध्यक्ष भगवानराव आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा दिला आणि आम्हाला वाटे लावण्यासाठी पाथर्डी शहरात फार स्वागत केलं. मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो
की राहुलजी यांची संकल्पना जी देशामध्ये नफरत निर्माण झालेली आहे, जी लोका लोकामध्ये भावा भावामध्ये भारतीय बांधवामध्ये जी नफरत निर्माण केली, जो तिरस्कार निर्माण केला, तो तिरस्कार थांबवण्यासाठी, ती नफरत थांबवण्यासाठी राहुलजी यांनी भारत जोडो यात्रेचं अभियान सुरू केलंय. ही यात्रा म्हणजे आपल्या भारत देशातील नव्हे जगातील ऐतिहासिक यात्रा ठरत असून तिला लाखोंचं नव्हे करोडोंचं उत्स्फूर्तपणे सहभाग मिळत आहे. अनेक ठिकाणी ते यात्रेमध्ये लोक केवळ देशप्रेमासाठी, देश एकसंध ठेवण्यासाठी, देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण थरातील लोक, मग ते लहान असो, गरीब असो, श्रमजीवी असो, श्रीमंत असो किंवा सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर असो, साहित्य क्षेत्रातील असो, सर्वांनी यांना भरभरून पाठिंबा दिला. कारण राहुल गांधी यांच्या भारत जोडोचे एकच उद्देश आहे की फक्त माझ्या भारत जोडो लोक भारतातील लोकांची मने जोडण्याचा. भारतामध्ये जो नफरतची दरी निर्माण झाली आहे, जो तिरस्कार निर्माण झाला आहे, तो तिरस्कार थांबवण्यासाठी आणि भारत देशाचं उज्ज्वल भविष्य साकारण्यासाठी ही भारत जोडो यात्रा साकार होत आहे. त्यावेळेस यात्रा सुरू झाली, राहुल गांधींनी त्यावेळेस स्पष्ट केलं की ही काही राष्ट्रीय यात्रा आहे, कुठल्याही इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ही यात्रा सुरू केली नाही. एक भारतात जे काही वेगळं वातावरण निर्माण झालंय, लोकांचे मन दुभंगलेले, ते मन जोडण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांचं दुःख आणि वेदना, त्याबरोबर जो काही डिफरंट क्लास आहे, जे काही शोषित वर्ग आहे, ज्यांच्यावर वर्षानुवर्षे त्यांना ऐकलेलं, त्यांची वेदना ऐकलेली नाहीत, त्या वेदना ऐकण्यासाठी, त्यांच्याशी एम्पॅथेटिकली एक आपल्या हृदयापासून कनेक्ट होण्यासाठी त्यांच्या हृदयाची यात्रा काढलेली. या यात्रेमध्ये संपूर्ण भारतातून 150 प्रकारच्या संघटना NGO यामध्ये सहभागी होते. त्याच्यामध्ये स्वराज इंडियाचे पण आहेत, साहित्यिक पण आहेत, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव आहेत, कन्हैया कुमार आहेत, म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत, ते डॉक्टर्स आहेत, पूर्ण जगातून लोक आले आहेत. ते भारतामधल्या जे काही प्रश्न आहेत तो त्यासाठी राहुल गांधींनी पुढाकार घेतला आणि त्यांना समर्थन देण्यासाठी सर्व स्तरातून लोक येत आहेत त्याच्यामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रातून गेली 12-13 दिवस ही यात्रा चालू आहे. ही जी यात्रा याला महायात्रेचं स्वरूप आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर, आणि त्यामध्ये आपण खरं भाग्यवान आहोत की आपण या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी एवढ्या संख्येने पातळीतून निघालेलो आहोत. आणि यामध्ये निश्चितच आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे आपला. आणि विशेषतः म्हणजे पातळीकरांनी आम्हाला जे प्रेम दिलं, की उत्साह वाढवलं, जेव्हा आम्ही फेरी काढली गावाचा मोठा रिस्पॉन्स होता, त्यांना मी धन्यवाद देतो. अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. बोराडे डेंटल केअर संगमनेर. दातांच्या उपचारासाठी चक्रा मारून आपण कंटाळलात का? रूट कॅनल करताना इंजेक्शनची भीती वाटतीये? तर मग आता चिंता करू नका, आजच भेट द्या बोराडे डेंटल केअरला. संगमनेर मध्ये प्रथमच रबर डॅम आयसोलेशन, एकाच भेटीत संपूर्ण रूट कॅनल ट्रीटमेंट, दातांच्या रंगाचं सिमेंट भरणं, अक्कल दाढीची शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या दंत उपचारांसाठी संपर्क साधा बोराडे डेंटल केअर, MSEB कॉम्प्लेक्स, नवीन नगर रोड, संगमनेर. 87938-3704.